बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. पुरस्कार मिळाल्यानंतर मनापासून वाटलं, सुखांच्या सरीनी हे मन बावरे. हेमंत बावरे या सिरियलने खरंच प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आहे, अजूनही करते. तुम्ही तुमच्या या सिरियलच्या नात्याविषयी आणि तुमचं जे तुम्हाला बेस्ट बाबांचं पुरस्कार मिळालं आहे, तुमचं जे नात्याविषयी काय? अत्यंत कमीत कमी शब्द वापरून खूप काही बोलणारा हा बाबा आहे आणि म्हणूनच कदाचित तो सगळ्यांना आवडत असेल. नंतर कधीकधी आई किंवा बाबा भरमसाठ बोलतात ज्याचा मुलांना कंटाळा येतो, पण हा अगदी आवश्यक तेवढाच बोलतो आणि त्याच्या भावमुद्रेतनंच तो जास्त बोलून जातो. आणि अशी भूमिका मला करायला मिळाली त्याचा मला विशेष आनंद होतो. नाहीतर सामान्यपणे अभिनेता किंवा अभिनेत्री हे खूप शब्दांच्या मागे धावत असतात आणि हे माध्यम असं आहे की जिथं खरं तर जास्त एक्सप्रेशनला महत्त्वाचं आहे. आणि आत्ता माझ्या एक गोष्ट ध्यानात अशी आली की मी माझा पहिला पुरस्कार वयाच्या 5व्या वर्षी पटकावला होता, पण आता एक गोष्ट लक्षात आली की पुरस्कार वयाच्या कुठल्याही वर्षी मिळाला तरी आनंद तितकाच होतो. सर्व रसिक प्रेक्षकांना, त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, सर्व धर्मातल्या लोकांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा आणि सोबत फराळ. नमस्कार.